जनरली <coughs> आषाढी एकादशीपासून कार्तिकेलासुद्धा गेल्या दोन चार महिन्यामध्ये पाचशे सत्त्याण्णव नर्सेसला जे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती महाराष्ट्र शासन त्यांना घेतं जर ते अकरा महिन्याने त्यांच्या ऑर्डर रिन्युअल होते तर ह्यावेळेस तसं झालं नाही आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचे आमच्या कमिशनरांनी त्यांना टर्मिनेट केलं आणि मग अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही केंद्र शासनाकडे पाठवला कारण ए एनियम ह्या हेड हेडखाली त्या केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतात आणि त्याच्यामुळं तशा पद्धतीचा प्रस्ताव ताबडतोब दाखल करा ह्या पद्धतीचा हो मी सूचना माझ्या खात्याला दिल्या होत्या आणि ज्या ज्या ठिकाणी मी दौऱ्यावरती जात होतो त्या त्या ठिकाणी मला ह्या परिचारका आपले निवेदनं देत होत्या त्यांच्या व्यथा सांगत होत्या आणि मग प्रत्येक कॅबिनेटला मी येताना माझ्या डिपार्टमेंटला ह्या ही प्रोसेस कुठपर्यंत आली याचा फॉलोअप कंटिन्युअस घेत होतो आणि अखेर काल आम्हाला केंद्राकडून ह्या पाचशे सत्त्याण्णव कॉन्ट्रॅक्च्युअल परिचारकांना सामावून घेण्याचं पत्र आलं आणि आज आम्ही ताबडतोब ते तसं खाली आदेशित केलं की ह्या पाचशे सत्त्याण्णव ए एन एम परिचारका यांना आपल्या ह्याच्यात सामावून घ्या विभागात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट